नमस्कार, माता हिंग्लज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. ओल्या दुष्काळामुळे बळीराजा निराशेच्या गर्तेत. संविधान दिनानिमित्त धुळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. खान्देश विद्यार्थी संघटनेतर्फे शहीदांना धुळ्यात आदरांजली. मोकाट गुरांचा रस्त्यावर मुक्त संचार, प्रशासनाचं दुर्लक्ष. देव दीपावली ते चंपाषष्टी पावेत धुळ्यातील प्राचीन खंडेराव मंदिरात सोहळा. आणि धुळ्यातील राजवाडी ग्रंथालयात वाचक मेळावा संपन्न. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. दैव देतं आणि कर्म नेतं ही म्हण शेतकऱ्यांच्या बाबतीत नेमकी उलटी लागू होते. काळ्या आईला घामाचा अभिषेक करून शेतकरी आपल्या कर्माने हिरवेगार रान फुलवतो, मात्र त्याचं दैव त्याला साथ देत नाही. कधी अवकाळी पाऊस, गारपीट, कधी अवर्षण, तर कधी रोगांचा प्रादुर्भाव, एका पाठोपाठ संकट त्याच्या मागे लागलेली असतात. यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पावसाने चांगली साथ दिली, शेतकऱ्यांच्या डोळ्यात हिरवं स्वप्न बहरून आलं, पण नियतीला ते मान्य नसावं. शेतातील पिकं ऐन जोमात आलेले असताना काही भागात इतका पाऊस बरसला की अनेक ठिकाणचे उभे पीक खरडून गेलेत. त्यानंतरही पावसाच्या धारा थांबल्या नाहीत, तर दर दिवशी पाऊस बरसतच राहिला. आतापर्यंत तो बरसतच होता. पावसाळा संपून महिना झाला तरी परतायला तयारच नसलेल्या या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. शेती शिवारामध्ये उभ्या असलेल्या आणि कापून ठेवलेल्या पिकांची जी हानी झाली आहे त्याचा अंदाजही बांधणं कठीण आहे. गेल्या वर्षी कोरड्या दुष्काळानं मारलं, तर यंदा संततधार पावसानं बुडवलं. हातातोंडाशी आलेला घास पाण्यात बुडताना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उभं रडत आहे. मात्र त्याचे अश्रू पुसायला सवड आहे तरी कुणाला? गेल्या महिनाभर राजकीय पक्ष निवडणुकीच्या रणधुमाळीत गुंतले होते. आता निवडणुका संपल्या तर सत्ता स्थापनेचा खेळ सुरू झाला आहे. वास्तविक महाराष्ट्रातील जनतेनं सरळ आणि स्पष्ट जनादेश दिला आहे. त्यानुसार सरकार स्थापून ओल्या दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या बळीराजाच्या मदतीसाठी सरकारने धावून जायला हवे होते, परंतु सत्ताधारी पक्षांच्या वाटाघाटीच अद्याप संपायला तयार नाहीत. अस्मानी संकटात उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचा हात दिला गेला नाही तर राज्यात शेतकरी आत्महत्याचं सत्र सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाने मुख्यमंत्री खेळण्यात फार वेळ न दडवता राज्यावर आलेल्या ओल्या दुष्काळाच्या संकटांचा सामना करण्यासाठी पावले उचलणं अपेक्षित आहे. कारण दुष्काळ, मग तो ओला असो की कोरडा, त्याची झळ काय असते हे शेत शिवारात गेल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे त्वरित दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करा, अशीच मागणी व्यक्त होत आहे. साक्री तालुक्यातील घाणेगाव येथील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त झाल्याने ते कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे हा कर्जाचा डोंगर कमी व्हावा यासाठी पुन्हा आपल्या नशिबावर विश्वास ठेवून शेतात गव्हाची पेरणी करीत आहेत. त्यामुळे शासनाने या शेतकऱ्यांच्या संकटाला लक्षात घेऊन या शेतकऱ्यांना तात्काळ मदत कशी देता येईल याचा विचार आता शासनानेच करायला हवा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला 26 नोव्हेंबर 1949 मान्यता मिळाली, म्हणून हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. धुळ्यातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास हार अर्पण करून त्यांना अभिवादन करीत
संविधान दिन साजरा करण्यात आला। भारतीय संविधान हा जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ असून समग्र भारतीयांच्या मानवी कल्याणाचा विचार त्यात आहे। संविधानाची श्रेष्ठता, मूल्यात्मकता, त्याची उदार व्यापकता व कल्याणकारकता ही प्रत्येक भारतीय नागरिकाने समजून घेत आचरण करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे। संविधान हा ग्रंथ पूजनीय नाही तर आचरणीय आहे, म्हणून संविधानाचे महत्त्व ओळखून त्याची जपवणूक करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असा संदेश या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी देण्यात आला। या प्रसंगी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनीही डॉ बाबासाहेबांना अभिवादन करत संविधान पुस्तकाचं वाटप केलं। यावेळी दलित नेते एमजे ढिवरे, वाल्मिक दामोदर, सुरेश लोंढे, संजय भामरे, सौ वंदना भामरे, शंकर खरात आदी दलित बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी शहरातील विविध शाळांनी सहभाग घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले। महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर झालेल्या 26 नोव्हेंबर 2008 दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांच्या चकमकीत आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या वीर शहीद जवानांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी मनुश्री शैक्षणिक सामाजिक बहुउद्देशीय मंडळ आणि धुळे जिल्हा खान्देश विद्यार्थी संघटनातर्फे अध्यक्ष प्रकाश जे बावीसकर यांनी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते। मुंबई 26/11/2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी शहीद झालेत, त्यात हजारो निष्पाप नागरिकही मृत्युमुखी पडले होते। या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज सकाळी धुळे शहरातील बापना हायस्कूल चौक, कमलाबाई कन्या शाळेजवळ एक दिवा शहीदांसाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमापूर्वी वीर शहीद जवानांच्या प्रतिमांना हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले होते। यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, डॉ संजय शिंदे, जगदीश देवपूरकर, सुनील देवरे, मयूर अहिरराव, चंद्रकांत पोद्दार, पीआय उपासे, सौ कल्पना वाघ, जयश्री शाह, युवराज पाटील आदी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश बावीसकर, अनिल पिंगळे, माधव विस्पुते, रविराज चव्हाण, महेंद्र सोनार, गिरीश मोरे आदींनी परिश्रम घेतले होते। गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरातील विविध भागातील घरावर जसा चोरट्यांनी ताबा मिळवल्याचं चित्र दिसत आहे, तसाच ताबा मोकाट जनावरांनी शहरातील रस्ते, चौकांवर मिळवल्याचं दिसून येत आहे। भर रस्त्यावर अथवा चौकात मुक्त संचार अथवा ठाण मांडून बसणाऱ्या या जनावरांचा बंदोबस्त कोण करणार, असा प्रश्न आहे। ज्या संस्थेवर याची जबाबदारी आहे त्या महापालिकेच्या समोरच जनावर बसलेली असतात, त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा कशी करायची हाही प्रश्नच आहे। शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना मात्र महापालिकेतील कोणत्याही सत्ताधारकांकडून अथवा प्रशासनाकडून झाली नाही। काही रस्ते, चौक तर मोकाट जनावरांसाठीच आहेत की काय, असा प्रश्न पडतो। ज्या संस्थेने ही समस्या सोडवायला हवी त्या संस्थेच्या इमारतीसमोर ताबा तर मोकाट जनावरांनीच घेतल्याचं पहावयास मिळतं। अनेकदा ही जनावरं थेट महापालिकेतही घुसतात, मात्र त्याचे सोयरसूतक दिसत नाही। आग्रा रोड, पाचकंतील, साखरी रोड, संतोषी माता चौक अशा अनेक ठिकाणी मोकाट जनावरं पहावयाला मिळतात। वाहनधारकही जनावरं टाळत आपली वाहनं कशी वशी काढतात, त्यामुळे अपघातांची शक्यता असते। तरीही अशा मोकाट जनावरांवर उपाययोजना करण्यात आली नाही। गेल्या आठवड्यात या समस्येवर आम्ही सादर केलेल्या बातमीपत्राद्वारे प्रशासनात जागे करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आज पावेतो प्रशासनास जाग आल्याचे दिसत नाही, त्यामुळे प्रशासन साहेब आणखी किती दिवस, असा सवाल सध्या धुळेकर नागरिक उपस्थित करीत आहेत। धुळे शहरातील जुन्या आग्रा रोडवरील प्रभाकर टॉकीज समोर असलेल्या खंडेराव मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। 27 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2019 दरम्यान देव दीपावली ते चंपाषष्टी पावेतो हा धार्मिक सोहळा चालेल। त्यानिमित्ताने कथा, पारायण व भजन पूजन करण्यात येईल, भाविकांना पारायणात भाग घेता येईल।
1 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता होम हवन होईल, तर रात्री श्री रामदेव बाबा भजनी मंडळाची भजने सादर होतील. 2 डिसेंबर रोजी सकाळी 5 ते 7 या वेळेत महाअभिषेक, दुपारी 12 वाजता महाआरती व महाप्रसादाचे वाटप होईल. दुपारी 3 वाजता खंडेराव भजनी मंडळातर्फे भजन आणि रात्री 7 ते 11 या वेळात गोंधळ सादर केला जाईल. धुळ्याचे नामांकित गोंधळी दिलीप मोरे हे जागरण गोंधळ करतील. ज्या भाविकांना या कार्यक्रमासाठी रोख अथवा वस्तुरूपाने दान व देणगी द्यावयाची असेल अथवा पारायणात भाग घ्यायचा असेल, त्यांनी मंदिराचे पुजारी संतोष महाजन यांचा मोबाईल नंबर 96657024 67 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. जय माता चंपाषष्ठी महापर्व सर्व भाविकांना नर्वा नम्र आवाहन. या निमित्त पारायण खंडेराव मंदिरात होत आहे. दिनांक 27/11/2019 ते 2/12/2019 वेळ सकाळी 9 ते 10 पर्यंत होणार आहे. तसेच दिनांक 1 तारखेला सकाळी 11 वाजता होम हवन संपन्न होईल. तसेच रात्री श्री रामदेव बाबा भजनी मंडळातर्फे भजन संध्या कार्यक्रम होईल. 2 तारखेला सकाळी 5 वाजेपासून तर 7 वाजेपर्यंत महाअभिषेक होईल. दुपारी 12 वाजता महाभंडारा महाआरती. दुपारी 3 वाजता श्री खंडेराव महाराज भजनी मंडळातर्फे भजन गायन होईल. तसेच रात्री 7 ते 11 वाजेपर्यंत धुळ्याचे नामांकित गोंधळी श्री दिलीप मोळे जागरण व गोंधळ सादर करतील. सर्व भाविकांना श्री खंडेराव भक्तांनी उपरोक्त कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. इतिहासाचार्य वी का राजवाडे संशोधन मंडळ या ग्रंथालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वाचन प्रेरणा सप्ताहास वाचकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी ग्रंथालयाने वाचक मेळाव्याचे आयोजन करावे असे उपस्थित वाचकांकडून सांगण्यात आले होते. त्याला अनुसरून दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता धुळे शहरातील राजवाडे संशोधन व वस्तुसंग्रहालयाच्या दालनात वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यात संस्थेचे अध्यक्ष मदनलाल मिश्रा यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यासंबंधी मार्गदर्शन केले. यावेळी कार्याध्यक्ष संजय मुंदडा, ग्रंथालय सचिव जयश्री शहा, लखनजी भतवाल, व्यंकटेश दाबके, नंदलाल अग्रवाल, श्रीपाद नार्डेकर, ग्रंथपाल सीमा पाटील, राजेंद्र देशपांडे, रोहिदास बोरसे, राजश्री भडागे, रेणुका शिंदे, परेश चंद्रात्रे, योगेश पारखे आदी उपस्थित होते. महिला त्यांच्या लेखात त्यांनी अहो त्यांना तुम्ही समजून घ्या, त्यांनाही मन त्यांनाही भावना असतात, त्यांनाही असं वाटतं की आपलं कुटुंब असावं, त्यांनाही असं वाटतं की आपलं कुटुंबी असावं. का या व्यवसायाला यावं लागतं? नाना प्रकारचे उपेक्ष आहे, घरी सुद्धा उपेक्ष आहे, मारहाण होते, उपाशी ठेवलं जातं, नवरा काळजी घेत नाही, काळजी घेत नाही, राजाने वळलेल्या या स्त्री आहेत, त्यांची त्याची पासून त्यांनी रंगवलेलं आहे. अशी सगळी माणसं रंगवून अण्णाभाऊ साठेंनी कार्य केलेलं आहे. या सगळ्यांना मला एक सांगायचं आहे, एक काळ असा होता 1917 रशियामध्ये क्रांती झाली, मार्क्सवाद सगळीकडे पसरला, या मार्क्सवादाचं आकर्षण जगभर होतं. लोकांना असं वाटायचं की मार्क्स हा सिद्धांत आहे, मार्क्सवाद तो लोकांचं कल्याण करणार आहे, शोषण घडवणार आहे, भेदभाव मिटवणार आहे, श्रीमंत गरीब असा भेदभाव मिटवणार आहे, जे भांडवलदार आहेत, जे सरंजामदार आहेत, त्यांची सगळी सत्ता नाहीशी करणारा असा आहे, गरिबांना न्याय देणारा, अशी एक कल्पना रूढ झाली होती. भारतातही ते घडलं. जयप्रकाश नारायणचं उदाहरण आहे ना, जयप्रकाश नारायण समाजवादी होते, कम्युनिस्टही होते, अमेरिकेत शिकून आले तरी, पण नंतर काय झालं? खासरा घुमाचा भोगा भोपळा फुटला. आर्थर कोयस्टर नावाचा एक माणूस विद्वान आहे, त्याने एक पुस्तक घेतलं गॉड दॅट फेल, ज्याला आम्ही ईश्वर समजत होतो ते नापास झाला, त्याने पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणून सर्व परिवर्तन घडलं. अण्णाभाऊ साठेही कम्युनिस्टांच्या चळवळीत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ओल्या दुष्काळामुळे बळीराजा निराशेच्या गर्तेत,
संविधान दिनानिमित्त धुळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. खानदेश विद्यार्थी संघटनेतर्फे शहीदांना धुळ्यात आदरांजली. मोकाट गुरांचा रस्त्यावर मुक्त संचार, प्रशासनाचं दुर्लक्ष. देव दीपावली ते चंपाषष्टी पावेत धुळ्यातील प्राचीन खंडेराव मंदिरात सोहळा. आणि धुळ्यातील राजवाडी ग्रंथालयात वाचक मेळावा संपन्न. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.